सध्या देशभरात टाळेबंदी सुरू असल्याने सर्वच छोट्या मोठ्या व्यवसायांना टाळे लागलंय. बेरोजगारी वाढली आहे. यामधून येवल्याचा पैठणी व्यवसाय देखील सुटलेला नाही आहे. बघूया येवल्याच्या एका तरुण कष्टकरी विणकर कारागिराने या संकट काळात जगण्याची आणि जगवण्याची केलेली प्रेरणादायी धडपड. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केल्याने सर्वच छोटे मोठे व्यवसाय लॉक झालेत. अनेकांचे रोजगार बुडालेत तर अनेक जण बेरोजगार झालेत. यामधून येवल्याचा पैठणी व्यवसाय देखील सुटलेला नाही. हातावर पोट असणाऱ्या काही तरुण कष्टकरी विणकर कारागिरांनी या संकट काळात जगण्याची व जगवण्याची केलेली धडपड ही प्रेरणादायी ठरत आहे. येवला शहरातील वाल्मिक सासे हा 30 वर्षीय तरुण विणकर कारागीर आहे. त्याने घरात स्वतःचे हातमाग टाकलेले आहे. पैठणी उत्पादनातून तो आई वडील पत्नी आणि 3 भाऊ असे कुटुंब सांभाळतो. महिन्याला मिळणाऱ्या 10-12 हजार रुपयातून तो कुटुंबाचा घरखर्च भागवायचा. कोरोनाने पैठणी व्यवसाय बंद पडला. व्यवसायासाठी घेतलेले कर्ज थकले. पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने त्याने बंद काळात चालणारा भाजीपाला फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केलाय. कधी टरबूज, कधी पपई तर कधी काकड्या, भुईमुगाच्या शेंगा अशी विक्री करत वाल्मिकने कुटुंबाचा चरितार्थ चालवला. या व्यवसायातून त्याला दिवसाला 200 ते 300 रुपये मिळतात. यातून कुटुंबाचा पोटापाण्याचा प्रश्न सुटलाय. पोटासाठी कोणताही व्यवसाय करण्याची आपली तयारी आहे, लाजायचे काय, श्रमच करतो ना, असे वाल्मिकचे म्हणणे आहे. जगात आलेल्या कोरोना व्हायरसमुळे येवल्यातील पैठणी ठप्प होऊन गेली. येवल्यातली पैठणी देश विदेशात जात होती, पण आज इथे येवल्यातल्या तिला कोणी घ्यायला तयार नाही. त्याच्यामुळे माझा काम घरात माग होता, पण मी आता माग बंद करून भाजीपाल्याचा व्यवसाय चालू केला. भाजीपाला, फळ विकतोय. मी गल्ली गल्ली जाऊन, कॉलनीत जाऊन फळ विकतोय. संकटाला नाही घाबरता काहीतरी चालू करावं म्हणून मी भाजीपाल्याचा व्यवसाय चालू केला. वाल्मिकचा आदर्श नक्कीच इतर तरुणांनी घेतला पाहिजे, कारण या लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय, अनेक धंदे बंद झाले आहेत. तेव्हा याला पर्यायी उपाय काय, याकडे तरुणांनी नक्कीच नव्या दृष्टीने बघितले पाहिजे. आणि कुठल्याही कामाची, कष्टाची लाज न बाळगता सध्या ज्या व्यवसायात नफा असेल तो व्यवसाय करायला काहीच हरकत नाही अशी उमेद त्यांनी ठेवायला पाहिजे. नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रशांत कोळस, येवला.